वेबसाइट आज लॉन्च केल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो. 550 बिलियन डॉलरचा फॉरेक्स रिझर्व भारताकडे, ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेला इतर बँकांना रेग्युलेट करण्याचे अधिकार आहे, सर्व अधिकार आता नागरी सहकारी बँकांनाही रेग्युलेट करण्याकरता अधिकार मिळालेले आहेत. कॉर्पोरेशन हा जरी स्टेट सब्जेक्ट असला तरी बँकिंग हा सेंट्रल सब्जेक्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये सेवा कार्यातही देवगिरी बँकेचे कर्मचारी सर्वात अग्रेसर होते. थ्री पॉवरचे रणजित सर आणि देवगिरी बँक यांनी जॉईंट व्हेंचर करून फेसबुक पेज लॉन्च केलं. 200 ते 250 फाईल्स प्रति महिना अशा कर्जाच्या रिटेल लोनच्या ज्या आरबीआयने आपल्याला सांगितलेल्या त्या यायला सुरुवात झालेली आहे. नागरी वस्तीमध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये जाऊन देवगिरी बँकेच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत. आमचा ग्राहक, आमच्या आजूबाजूचं असलेले कुटुंब, नागरिक हे सगळे सुदृढ आणि सशक्त असले पाहिजे. म्हणून लाभलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माननीय संचालक, सहकार भारतीचे सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय विभाग संचालक अनिलजी भालेराव सर, महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे सर्व माननीय अध्यक्ष, माननीय संचालक, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी बँकेचे सर्व संचालक, माझे सहकारी मित्र अधिकारीगण आणि उपस्थित बंधू भगिनींनो, देवगिरी बँकेच्या या उद्घाटन सोहळ्यात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. की आता या सगळ्या जागतिक मंदी आणि त्यानंतर आलेलं कोरोनाचं संकट यामुळे सर्वांनाच, सगळ्याच नागरी बँकांना ही मोठं संकट निर्माण झालेलं आहे. आणि या काळामध्ये गेलेली म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड आला आणि 3-4 महिने बँकांमध्ये ग्राहक नाही, व्यवसाय नाही, वसुली नाही, कर्जाची परतफेड नाही, अशा याच्यामध्ये बँक चालवायची कशी हा सगळ्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण या काळात देवगिरी बँकेचं प्रशासन, संचालक मंडळ हे शांत न बसता कल्पकतेने काही पावलं आम्ही उचलली. कोरोनाच्या काळामध्ये सेवा कार्यातही देवगिरी बँकेचे कर्मचारी सर्वात अग्रेसर होते. म्हणजे ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या, हाताला काम नसलेल्या अशा मंडळींना खाण्याची भ्रांत होती आणि त्यांना अन्न कसं पुरवता येईल, त्यांच्या गरजेच्या वस्तू कशा पोहोचवता येईल हे देवगिरी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 1.5 ते 2 महिना, मग पोलीस दल असेल, डॉक्टरांचे सेवाकार्य असेल, या सगळ्यांमध्ये हिरिरीने भाग घेण्यात देवगिरी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप पुढाकार घेऊन हे सेवाकार्य केलेलं आहे. आजच आम्ही म्हणजे कॉल सेंटरचं सॉफ्ट लॉन्चिंग पूर्वी केलेलं होतं, पण आज आम्ही त्याचं उद्घाटन सकाळी केलेलं आहे. आणि कॉल सेंटर अत्याधुनिक नागरी बँकांच्या मध्ये मला वाटतं की देवगिरी बँकेचं हे अगदी आदर्श असं हे कॉल सेंटर असेल. त्या कॉल सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. त्या कॉल सेंटरमधून या ग्राहकांपर्यंत पोहोचणं, त्यांना त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणं, त्यांना देवगिरी बँकेच्या 31 शाखा आहेत तिथे जोडण्याचं काम या कॉल सेंटरच्या माध्यमातून आम्ही करायला लागलो. 15 जणांच्या यंगस्टरची चांगली एक टीम तयार केली आणि आता आम्ही डोअर टू डोअर देवगिरी बँकेच्या कर्जांची माहिती घेऊन त्या प्रत्येक दुकानात, प्रत्येक घरामध्ये उद्यापासून जाणार आहोत. फिटनेस क्लब, देवगिरी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक फिटनेस क्लब आम्ही नुकताच सुरू केलाय आणि त्यामध्ये प्रत्येक, आज आपण बघतोय की कोरोनावर काही उपाय अजून सापडलेला नाही, आपल्या हातात काय तर आपला आहार विहार विचार नियमन करणं आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवणं. तर ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि आमचा ग्राहक, आमच्या आजूबाजूचं असलेले कुटुंब, नागरिक हे सगळे सुदृढ आणि सशक्त असले पाहिजे. म्हणून या फिटनेस क्लबच्या माध्यमातून आम्ही ह्या मानसिक आणि शारीरिक सुदृढतेच्या योजना राबवायला सुरुवात केली आणि त्याचा प्रचंड चांगला फिटनेस क्लबच्या माध्यमातून. आणि त्यातलाच आजचा हा अत्याधुनिक ही वेबसाईट, जिचं उद्घाटन आता माननीय सतीजी मराठे सरांनी केलेलं आहे,
एडी पॉवरने खूपच सुंदर आणि अनोखी अशी ही वेबसाईट बनवली ज्याच्यामध्ये लोन कॅल्क्युलेटर आहे, ब्रँचचं लोकेशन आहे, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आहे, कर्ज जर झाला एखाद्याला पाहिजे असेल तर त्याला त्याचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करता येणार आहेत. आदरणीय सतीशजी मराठे, आज संपूर्ण देशभरामध्ये सहकार क्षेत्राला चांगले दिवस आणण्यासाठी, सहकार क्षेत्राला तसेच देशाच्या आर्थिक क्षेत्राला सुद्धा उन्नत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत आदरणीय सतीशजींचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो. बँकेचे अध्यक्ष माननीय शितोळेजी, महाराष्ट्रातील विविध बँकांचे या कार्यक्रमात सहभागी झालेले अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्षेत्राचे संघचालक श्री भालेरावजी आणि उपस्थित बंधू भगिनीं, सुरुवातीलाच मी बँकेचं वेबसाईट आज लॉन्च केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि नुकतंच जे त्यांनी कॉल सेंटरही आता सुरू केलं याच्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचा डाटा सेंटर हे यापूर्वीच त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याच शृंखलेत हे दोन उपक्रम झाले. ही एक फार महत्वाची आणि उपयुक्तता बाब आहे असं मी मानतो. आणि आपला नॅशनल सिक्युरिटी, फूड सिक्युरिटीचा जो इश्यू कधी कधी चर्चेला येतो, तो कुठल्याही प्रकारांनी फूड सिक्युरिटी आपल्या समोर अडचण कुठली असणार नाही. जगातल्या अनेक देशांना जर का आवश्यकता लागली तर आपण अन्नधान्य पुरवू शकणार. आमच्या सर्वांचं असेसमेंट आहे, रिझर्व्ह बँकेचंही असेसमेंट आहे की मध्यंतरी जी चर्चा चालली होती की आपला ग्रोथ रेट हा व्ही शेप्ड होणार, यू शेप्ड होणार, एल शेप्ड होणार, तर आज दिसतंय त्याप्रमाणे हा ग्रोथ रेट व्ही शेप्डच होणार, पण तो स्लो गतीने मात्र होणार, फास्ट गतीने एकदम तो होईल अशी आत्ता शक्यता दिसत नाही. आणि नागरी सहकारी बँकांना जर का कॅपिटल रेज करता आलं नाही, त्यांची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते जर का कॅपिटल रेज करायचं झालं तर रिक्वायर्ड रेग्युलेटरी लेवल कॅपिटलची आपण धड उभी करू शकणार नाही अशी परिस्थिती होईल. आणि 5% वर जर का कोणी शेअर्स जरी घेणार असलं तर त्याच्यामुळे त्या शेअर्स घ्यायच्या आधी देखील त्या इन्व्हेस्टरनी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यायला लागते आणि त्याच्यामुळे व्होटिंग राईट्स रिस्ट्रिक्ट करता येतात. हे रिझर्व्ह बँकेनी ज्या अधिकारात आहेत त्याच्यामुळे आपण प्रायव्हेट सेक्टर येणार आहे, म्हणजे इक्विटी इश्यू येणार आहे आणि म्हणून आपलं कॉपरेटिव्ह नेचर बदलेल असं घाबरण्याचं कोणी किंवा अशी चिंता करण्याचं कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. रिझर्व्ह बँकेला एखाद्या बँकेचं संचालक मंडळ जर का काम ठीक करत नसेल, डिपॉझिटर्सचं इंटरेस्ट जर का प्रोटेक्शन होत नसेल, तर संचालक मंडळाला डायरेक्टली बरखास्त करता येत नसेल. ह्यापुढे पॅनलमधल्या व्यक्तीला ऑडिटचं काम देता येईल, तो चार्टर्ड अकाउंटंट असला पाहिजे हे निर्विवाद आहे. आणि आपल्या आमसभेनी स्टॅच्युटरी ऑडिटरची अपॉइंटमेंट करायच्या आधी चार्टर्ड जो पॅनलमधला ऑडिटर आहे त्याच्यातलं आपण सिलेक्ट करू, त्या चार्टर्ड अकाउंटंटचं या सगळ्या कामामध्ये त्याचा नावाचा अप्रुव्हल यापुढे आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं घ्यायचं आहे. रिझर्व्ह बँकेचा म्हणा किंवा आपल्या सर्व बँकांचा एकंदर बँकिंग सेक्टरचा जो आता एम्फसिस आहे तो साधारणतः बँक फायनान्शियल सेक्टर हा स्ट्रॉंग डेव्हलप व्हावा, स्ट्रॉंग राहावा याच्याकरता 4 आयटम्सवरती पुढच्या काळामध्ये विशेष करून सर्व बँकिंग सेक्टरचा फोकस राहणार आहे. सर्वांना भेटण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी
बँकेचे विशेष करून बँकेचे अध्यक्ष शितोयजींचे आभार मानतो आणि माझे निवेदन पूर्ण करतो. धन्यवाद.